खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात आज 11 विरुद्ध 3 मतांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. यामध्ये शिवसेनेच्या 6, राष्ट्रवादी 4 आणि भाजप 1 अशा 11 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने हात वर करून मतदान केले. तर सभापती भगवान पोखरकर, माजी उपसभापती ज्योती अरगडे आणि अमोल पवार यांनी भगवान पोखरकर यांच्या बाजूने कौल दिला. दरम्यान अविश्वास ठरावाच्या आधी पोलीस कोठडीत असलेले सभापती पोखरकर यांना अविश्वासावरील सभेसाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. अविश्वास ठरावानंतर पायउतार झालेले सभापती भगवान पोखरकर, माजी उपसभापती अमोल पवार, विद्यमान सदस्य ज्योती अरगडे यांनी अविश्वास ठरावावर प्रतिक्रिया दिल्या. पाहूयात व्हिडिओच्या माध्यमात. मी न होऊन दिली नाही म्हणून खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी माझ्यावर अविश्वास ठराव दाखल केला आहे. जो माणूस महाकरी आहे, ज्या माणसाचा आजपर्यंत तालुक्यामध्ये नारायणराव पवार असतील त्यांच्यापासून आम्ही आमचं कुटुंब राजकारणामध्ये आहे. कधी असं कधीच घडलं नव्हतं, इतकं चुकीचं घडलं. आणि हे सांगतात की सभापती भगवान पोखरकर अरगडे फुटीर फुटीर नाही. खेड पंचायत समितीचे सभापती आमचे सहकारी भगवान शेठ पोखरकर यांच्यावरती जो काही आमच्या सहकारी सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता तो आज खरं तर खेड तालुक्याच्या राजकारणामध्ये एक काळा दिवस, इतिहासामध्ये कायमच काळा दिवस म्हणून त्या ठिकाणी त्याचा उल्लेख होईल. आणि मागच्या 4.5 वर्षामध्ये मी आणि माझ्यासहित आमचे सगळे 14 सदस्य आम्ही अतिशय प्रामाणिकपणे, म्हणजे मी तर काँग्रेसचा एकमेव सदस्य निवडून आलेलो होतो, परंतु सुरुवातीला सगळ्यात सुरुवातीला मला उपसभापती म्हणून या सगळ्या आमच्या 14 सदस्यांनी त्या ठिकाणी काम करण्याची स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली मला संधी मिळाली. आणि अतिशय चांगलं काम पुण्या गोविंदांनी काम मागच्या 4.5 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून सगळेच सभापती, मग माझ्याबरोबर सभापती म्हणून काम केलेले आमचे शिंदे नानी असतील, नंतरच्या काळामध्ये उपसभापती म्हणून भगवान शेठला संधी मिळाली, अंकुश शेठ राक्षे सभापती म्हणून त्यांनी काम केलं, आणि आता भगवान शेठ सभापती म्हणून काम करत होते. तुम्हाला सगळ्यांना आणि तालुक्यातल्या जनतेला ज्ञात आहे की या तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये कधीही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खांदेपालट कधी होत नव्हती. 5 वर्ष त्या ठिकाणी सत्तेत जो पक्ष असेल त्याच्या एकाच माणसाला सभापती आणि उपसभापती म्हणून संधी मिळायची, आणि मार्केट कमिटीला सुद्धा एकच माणूस 5 वर्ष पाठवला जायचा. पण मला 14 सदस्यांना आमच्या त्या ठिकाणी धन्यवाद द्यायचे की आम्ही सगळ्यांनी ठरवून त्या ठिकाणी प्रत्येक सदस्याला मार्केट कमिटीवरती 3 सदस्य पाठवले, उपसभापती म्हणून 2-3 सदस्यांना संधी दिली, सभापती म्हणून 2-3 सदस्यांना संधी दिली, आणि भगवान शेठ पोखरकर यांच्यानंतर अमोल पवारांना सभापतीपदाची संधी ही आमच्या सगळ्या सदस्यांमध्ये ठरलेली होती. तरीसुद्धा त्यांच्याकडनं काही, त्यांच्या पक्षाकडनं, शिवसेनेकडनं त्यांना इकडं तिकडं काही होत असेल, काही चर्चा होत असेल, 4-2 दिवस इकडे एक आपल्या सहकार्याकडनं सभापतीपदाचा, मी म्हणणार नाही की त्यांचे राजीनामा ते बरोबर आहे, त्यांनी वेळ दिला नाही, परंतु त्याच्यासाठी तालुक्यामध्ये आज ही जी वेळ आलेली आहे, खेड तालुक्याच्या या पवित्र भूमीला आज जो काही काळा डाग लागलेला आहे ती वेळ आणण्याची गरज नव्हती. एवढ्याच सदस्य 11 आणि आम्ही होतो दोघं, सगळे जाऊन जर आम्ही त्यांना भेटलो असतो बोललो असतो तर ते त्यांनी राजीनामा ते द्यायला तयार होते, परंतु आज अतिशय राजकारण म्हणून, फक्त खालच्या स्तराचं गलिच्छ राजकारण म्हणून आज या तालुक्यावरती ही वेळ आलेली आहे. उद्या तिथे जाऊन समजा आमचे सहकारी अरुण शेठ चौधरी सभापती होतील, त्यांना शुभेच्छा आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर काम करू, त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु तालुक्याच्या राजकारणामध्ये पंचायत समिती एक चांगलं काम करणाऱ्या संस्थेला आज हे मोठं गालबोट लागलेलं आहे. स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांचं स्वप्न असलेली इमारत या ठिकाणी पूर्ण व्हावी अशी आमच्या सगळ्या सदस्यांची इच्छा होती, पण ती सुद्धा राजकारण म्हणून थांबवली गेली, आणि त्याच राजकारणाचा भाग आज तुम्हाला इथं पाहायला मिळतोय. एक विकास काम तालुक्याच्या हितासाठी, जे विकास काम इथं, आज ही 65 वर्षापूर्वीची जुनी इमारत, आम्ही इथं, मी स्वतः उपसभापती म्हणून आल्याच्या नंतर ही इमारत व्हावी, इथलं कामकाज चांगलं व्हावं, इथं सर्वसामान्य माणूस आल्याच्या नंतर त्याला चांगली वागणूक मिळावी यासाठी एक चांगली इमारत व्हावी म्हणून सुरेशभाऊंक पाठपुरावा केला, आणि सुरेशभाऊंनी ती इमारत मंजूर करून आणली. परंतु 2 वर्ष झाले त्या ठिकाणी त्या इमारतीचं काम पूर्ण पुढं सुरू होत नाहीये, सगळं झालेलं आहे, परंतु फक्त राजकीय दाबापोटी ते काम होऊन दिलं जात नाहीये. आणि भगवान शेठ पोखरकर हे सभापती म्हणून त्या कामाला विरोध करतायत, म्हणून खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती अविश्वास ठराव आहे, नाहीतर अविश्वास ठराव हा अमोल पवारनी दाखल करायला पाहिजे होता बाकी सदस्यांना बरोबर घेऊन, परंतु फक्त राजकारण म्हणून अविश्वास ठराव आणलेला आहे आणि तो पास झालेला आहे. तो सुद्धा सदस्यांवरती त्या ठिकाणी दबाव होता, सभागृहात मी माझं मत मांडलेलं आहे, कारण 2 सदस्यांनी त्या ठिकाणी हात खाली केले होते, परंतु त्या ठिकाणी आमच्या एका सहकार्यांनी त्यांच्याकडे पाहून बोलले की वर कर हात,
त्यावेळेस त्या दोन सदस्यांनी मच्छिंद्र गावडे आणि शिंदे नानींनी हातवर केला. हे व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये त्या ठिकाणी त्याची नोंद झालेली आहे. त्याच्यामुळे ह्याच्या विरुद्धामध्ये हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये आम्ही उद्या जाऊ आणि या सगळ्या प्रक्रियेवरती त्या ठिकाणी स्टे आम्हाला देईल. कारण व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये त्या ठिकाणी स्पष्ट दिसतंय त्या दोन सदस्यांनी हात खाली होते, परंतु आमचा एक सदस्य माजी सभापती त्यांना म्हणलं हात वर कर, त्यावेळेस त्यांनी हात वर केला. बाकीच्यांचे हात बराच वेळ होते. त्यामुळे मला तुम्हाला सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून एक विनंती करायची आहे की त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग ह्या आम्ही तर माहितीच्या अधिकारात किंवा कायद्याच्या तत्वाखाली मागूच, परंतु हे त्या ठिकाणी झालं पाहिजे एवढीच आपल्याला विनंती करतो. झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. आम्ही सत्तेत वर काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी एकत्र असताना अतिशय गदिच्छ आणि घाणेरडं राजकारण या ठिकाणी झालेलं आहे. असलं राजकारण खेड तालुक्याला इथून पुढे पाहायला मिळणार आहे. नेतृत्व चुकीचं असल्याच्या नंतर हे असलं राजकारण हे तालुक्याला पाहायलाच मिळणार आहे. हीच या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आजची विशेष सभा अविश्वास ठरावरती बोलण्यात आली होती, त्यावरती मी स्वतः मनोगत करताना हे आवर्जून आश्वासित देऊन सांगितलं की आम्ही सर्व शिवसेनेचे शिवसैनिक खऱ्या अर्थाने स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी ठरवलेली इमारतीची जागा जिथं व्हावी किंवा शिवसेना पक्ष जिथं व्हावी हा निर्णय घेईल त्या निर्णयासोबतच आहोत. आजही आहोत, उद्याही राहील, हीच आमची सर्व शिवसैनिकांची भूमिका होती. ही सभागृहामध्ये मी सांगितली. उगाच त्या गोष्टीचा वापर करून काहीतरी भलतं सरकं राजकारण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. खरं तर या ठिकाणी मी आवर्जून सांगेल की गेले 4 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारचं कामकाज आम्ही सर्व पक्षीय सदस्य 14 सदस्य एकत्रितपणे करत होतो. गेल्या काही दिवसापासून अनेक सदस्यांच्या मनामध्ये वेगळ्या भावना होत्या. बऱ्याच सदस्यांवरती अन्याय झाला, विशेषतः महिला सदस्यांबाबतीत विकास कामांतील अडचणी असतील. तालुक्यामध्ये कोविड काळामध्ये जे काही काम होणं अपेक्षित होतं ते झालं नाही. आपत्ती काळामध्ये जे काम होणं अपेक्षित होतं ते झालं नाही. आणि अनेक गोष्टी असतील किंबहुना अनेक योजना नियमांचं पालन न करता राबवण्यात आल्या. या पार्श्वभूमीने खरं तर आमच्या सहकारी सदस्य सुनीताताई साडभर यांनी अविश्वास ठराव मांडला आणि आज तो 11 मतांनी त्याला पाठिंबा देऊन खरं तर तो मंजूर झाला. ती म्हणायची ज्या प्रकारे आज सभागृहात त्यांनी विनंती केली की माझ्यावर राजीनामा आणू नका, ही वेळ आणू नका, तालुक्यामध्ये हे करू नका, आम्हालाही ते एक दृष्टीने पटत जरी असलं तरी मागच्या अनेक दिवसावरती त्यांनी अशाच विनंती आम्हाला केल्या की मी उद्या राजीनामा देतो, मी परवा देतो. अविश्वास मांडल्यानंतर मला माझ्याकडे पुराव्यात मेसेजवरती मला म्हटलं की मी उद्या सकाळी 10:00 राजीनामा देतो. 7:00 फोन आला की मी राजीनामा देतो, परंतु तसं मात्र घडलं नाही. त्याच्याऐवजी आमच्या काही सदस्यांच्या सुभद्राताई शिंदे माजी सभापती त्यांच्या घरी 5-50 कार्यकर्ते जाऊन राडा घालतात, त्यांना धमकी देतात की तुमच्या घरच्यांना किडनॅप अंकुश राक्षेने केले आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करा. तशाच प्रकारचा प्रकार आमचे पंचायत समितीचे सदस्य मच्छिंद्र गावडे यांच्या घरी जाऊन देखील पदाधिकाऱ्यांनी केला. त्या गावातील लोकांनी त्याचे व्हिडिओ काढून ठेवलेत की 40-50 कार्यकर्ते येतात आणि अशा प्रकारचा दबाव आणतात. खरं तर जरी शिवसैनिक असले तरी ही भूमिका मात्र चुकी आहे की घरच्यांवरती दबाव आणा आणि म्हाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावरती किडनॅपिंगचा खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता मच्छिंद्र गावडे स्वतःच्या सुवेक बुद्धीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतःच्या सह्या करून त्या ठिकाणी अविश्वासवरती त्यांनी सह्या केल्या होत्या. त्याच्यानंतर स्वतःच्या सुरक्षितेसाठी ते एका वेगळ्या अज्ञातस्थळी होते. हे सर्व असताना असं घडल्यानंतर स्वतः मच्छिंद्रजी गावडे यांनी त्यांचा फोनवरती व्हिडिओ कॉलवरती स्थानिक पोलीस स्टेशनला त्यांचा जबाब दिला. त्यांच्या घरचे त्याच्यानंतरनं जबाब द्यायला जाणार होते. असं हे सगळं करण्याचा प्रकार जो काही भगवान शेटच्या किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून झाला हा अतिशय निंदनीय आहे. एवढं झाल्यानंतरनं जर जीवघेणा हल्ला होतो, मला स्वतः वैयक्तिक वाटतं की मला सभापती केल्यानंतर पुढच्यांना संधी मिळेल म्हणून मी 7-8 महिन्यामध्ये राजीनामा दिला. मला अनेक नेते सांगत होते, विरोधी पक्षाचे सन्मान्य आमदार दिलीपरावजी मोहिते पाटील यांच्याकडनं देखील मला अनेक कार्यकर्त्यांची निरोप होती की तुझं काम चांगलं आहे, कोविड काळामध्ये राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून आम्ही तुला मदत करण्यासाठी तयार आहोत, तुझ्यावरती अविश्वास येणार नाही, तू काम चालू ठेव, अनेक ज्येष्ठ नेते सांगत होते. तरी देखील मी भूमिका घेतली की दिलेला शब्द पाळायला पाहिजे, म्हणून आज मी भूमिका घेतली. आज खरं तर महाभारतातल्या अर्जुनाची श्रीकृष्णाची जशी अवस्था होती तशी आज आमची अवस्था आहे. आमचाच मित्र असता तरी सत्याबरोबर राहू म्हणून आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली. आणि खरं तर मी एक आवर्जून सांगेल, सुरेशभाऊ गोरेंनी अतिशय चांगल्या प्रकारची शिवसेना तालुक्यामध्ये निर्माण केली होती, परंतु खरं तर याच्यामध्ये जुनी शिवसेना आणि नवीन शिवसेना किंबहुना भाऊ सेना आणि नवीन सेना ही फूट पाडण्याचा प्रयत्न काही नेतेमंडळींनी केला आणि त्याला खतपाणी घातल्यामुळे आज ह्या दिवस आम्हा सर्वांवरती आला आहे. माझ्या वरिष्ठ नेत्यांना विनंती असेल